विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 या पुस्तकातील 8th चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री यातला प्रॅक्टिस सेट 8.2 घेतोय. यातलं पहिलं एक्झाम्पल टॅब्युलर फॉर्म मध्ये 8-10 प्रश्न सारखे विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण घेतलाय. अगदी तसाच दुसरा प्रश्न काय आहे बघा. साइन थीटा इज इक्वल टू 11/61, सो फाइंड कॉस थीटा अँड टॅन थीटा. सगळ्यात पहिल्यांदा आपण रफली एक राईट अँगल ट्रायंगल काढून घेऊ, त्याला नाव देऊ एबीसी. ओके, आता हा अँगल 90 डिग्रीचा आहे, तर अँगल सी ला थीटा असं कन्सिडर करू. काय म्हटलंय बघा, साइन थीटा इज इक्वल टू 11/61, बट वी नो दॅट साइन इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता थीटाच्या अपोजिट कोण आहे, एबी, आणि हायपोटेनियस कोण आहे, एसी. म्हणजे एबी आणि एसी यांचा रेशो आहे 11:61. जर रेशो माहिती असेल तर आपण म्हणतो सो दे मस्ट हॅव सम कॉमन मल्टिपल, लेट द कॉमन मल्टिपल बी के. मग आता एबीची व्हॅल्यू होईल 11 के आणि एसीची व्हॅल्यू होईल 61 के. तसं आपण लिहून घेऊ, एबी 11 के, एसी 61 के. आता बीसी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पायथागोरस थिअरमने आपल्याला फाइंड आउट करता येईल. बीसीचा स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर मायनस एबी स्क्वेअर. 61 के द होल स्क्वेअर मायनस 11 के द होल स्क्वेअर. 61 चा जर तुम्ही स्क्वेअर करून बघितला तर तो येतो 3721 के स्क्वेअर, आणि 11 चा 121. या दोघांची वजाबाकी केली तर आन्सर येईल 3600 के स्क्वेअर. आता 3600 हा कुणाचा वर्ग आहे, 60 चा. सो बीसी विल बी इक्वल टू 60 के. आता एकदा बीसीची व्हॅल्यू मिळाली 60 के, मग आपण कोणताही रेशो फाइंड आउट करू शकतो. जसं की आपल्याला कॉस थीटा विचारलाय, आपल्याला माहितीये की कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. थीटाच्या ऍडजसंट कोण आहे, बीसी, आणि हायपोटेनियस आहे एसी. मग इथे लिहू बीसी अपॉन एसी. बीसी आहे 60 के आणि एसी आहे 61 के. के कॅन्सल, 60/61. सो कॉस थीटा इज इक्वल टू 60/61. आता टॅन थीटा जर विचारलं असेल, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. थीटासाठी अपोजिट कोण आहे, एबी, आणि ऍडजसंट कोण आहे, बीसी. मग इथे आपण लिहू एबी अपॉन बीसी. एबी आहे 11 के आणि बीसी आहे 60 के. के आणि के कॅन्सल, सो इट इज इथे लिहिते इट इज इक्वल टू 11/60. सो टॅन थीटा इज इक्वल टू 11/60. तर अशा प्रकारे आपण साइन जर दिलं असेल तर के फॅक्टर घेऊन, के हा कॉमन मल्टिपल आहे, आपण कॉस आणि टॅन फाइंड आउट करू शकतो.